घरी बसल्या बसल्या रोज हजारो रुपये कमवा, यातलं तुम्ही खाल्लं तर तुम्ही कायम तरुण राहाल. या हिरोईनचा हा भारी सीन बघा, तुमचा विश्वास बसणार नाही. करीना प्रेग्नन्सी मध्ये काय करते क्लिक करा आणि बघा व्हिडिओ. या राजकारण्याचे सोन्याचे दागिने बघाल तर डोळे तुमचे आश्चर्यचकित होतील. दोस्ताच्या पत्नी बरोबर त्याने काय केलं जरूर एकदा बघा. गावाकडचा मुलगा आणि शहरातली मुलगी, काय चाललंय टाइमपास. मिलियन्स ऑफ व्ह्यू या सगळ्या अशा प्रकारच्या व्हिडिओजला आहे. काय बघतोय आपण? अशी कुठली तरी लिंक येते, थंबनेल येतो आणि मग त्यावर तुम्ही क्लिक करतात, बघतात, पुन्हा काही व्हिडिओ त्याला खालून येतात, तुम्ही स्क्रोल करतात करतात आणि तुम्ही एका ट्रॅपमध्ये अडकतात. बरोबर त्या जाळ्यात तुम्ही अडकतात. या सर्व फोटोंची, या टायटलची रचना अशी केलेली असते की ज्यामध्ये बरोबर तुम्ही अडकणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याची नशा होणार, तुम्ही त्या व्यसनात अडकणार. अशा व्हिडिओमुळे इतरांचा खूप फायदा होतो, मात्र तुम्ही प्रचंड मोठ्या जाळ्यात अडकतात. प्रगती तर सोडा, तुम्ही तुमच्या आयुष्यात मागे फेकले जाता. आता मी तुम्हाला काही सूत्र सांगणार आहे की ज्याच्याने या सगळ्या सोशल मीडियावरच्या व्हिडिओजचा तुम्हाला फायदा तर नक्की होईल, पण तुमचं नुकसान जे होत आहे ते होणार नाही. काही सूत्र आहेत. पहिलं सूत्र, आधी ठरवायचं की काय आपल्याला बघायचं आहे. म्हणजे काय करायचं? तुमच्या क्षेत्राबद्दल, तुम्हाला जे नॉलेज पाहिजे त्याबद्दल, इन्स्पिरेशनबद्दल, व्याख्यानांबद्दल, तुम्हाला जे काही माहिती पाहिजे ते आधीच ठरवा, त्याची लिस्ट तयार करा आणि त्याचा फोल्डर तयार करा. आणि मग जेव्हा जेव्हा वेळ मिळणार आहे तुम्हाला किंवा तुम्ही ठरवलेलं असेल तेव्हा तेच बघायचं. मनोरंजन असेल, काही नॉलेज गेनिंग असेल, जे काही असेल, जे ठरवलंय तेच बघायचं. हे पहिलं सूत्र. जे नाही बघायचं ते पण ठरवायचं. म्हणजे काय? सोपं आहे. जे जे गॉसिप आहे, कशा कशात गॉसिप येतं, काय काय येतात व्हिडिओ, फिल्मी, राजकारण, धर्म, पॉन व्हिडिओ, हे सगळं नाही बघायचं. लोकांच्या जीवनातले गॉसिप ऐकून बघून तुमचं भलं होईल असं वाटतं तुम्हाला? कधीच नाही. त्याच्यामुळे आपल्याला पाळायला लागेल. आणि मग काय करायला लागेल अजून माहितीये? जे आपोआप समोर येतं, पॉपअप होतं, ते मुळीच बघायचं नाही. ते जाळं टाकलंय तुमच्यासाठी, तो ट्रॅप आहे लक्षात ठेवा, तो बरोबर तुम्हाला फसवणार. मला सांगा, असं सहज काही होतं का? कोणीतरी काहीतरी टाकतंय समोर म्हणजे आपल्याला ते नाही बघायचं. आपल्या जीवनाचं कंट्रोल, आपल्या प्रत्येक क्षणाचं कंट्रोल हे आपल्या हातात पाहिजे. त्याचं कारण असे मित्रांनो, आपण जे बघतो, वाचतो, ऐकतो तसेच आपण बनतो. आणि हे व्यसन होत असल्यामुळे काय होतं, तुम्ही एक प्रकारचा व्हिडिओ बघितला की तसे शेकडो व्हिडिओ येत जातात आणि आपण ते बघत जातो आणि आपली पूर्ण मानसिकता तशी होते. दुसरं सूत्र वेळेसंदर्भात आहे. किती वेळ बघायचंय? जास्तीत जास्त 1.5-2 तास दिवसातून, तेही 80-20 प्रमाण. म्हणजे 80% कामासंदर्भातलं, 20% तुम्ही एंटरटेनमेंट करा. सलग 30 मिनिटांहून जास्त बघू नका, नाहीतर तुमचे डोळे, मेंदू, मान, पाठ वाट लागेल यांची आणि परतही फिरता येणार नाही. पुन्हा ठरवलेल्या वेळांमध्येच हे करा. वेळ मिळाला की स्क्रोल 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 आणि पुन्हा ट्रॅपमध्ये अडकाल. म्हणून वेळ ठरवा तेव्हाच व्हिडिओ बघायचे. आणि सगळ्यात महत्वाचं, महत्वाची कामं संपल्यावरच आणि कुटुंबाला थोडा वेळ दिल्यानंतरच हे व्हिडिओ बघा. एक दिवस शक्य असेल तर उपवास करा. त्या दिवशी कुठलेच व्हिडिओ कुठल्याच सोशल मीडियावर बघू नका. आणि एक रिक्वेस्ट करू, रात्री 10 नंतर कुठलेच व्हिडिओ बघू नका. तिसरं सूत्र आहे, हे व्हिडिओ निवडायचे कसे आणि स्वतःवर नियंत्रण कसं ठेवायचं. तर बघा, कुठलाही व्हिडिओ निवडताना बघताना आधी 3 गोष्टी विचारा स्वतःला. हे माझ्या उपयोगाचं आहे का, हे गरजेचं आहे का, आणि हे अर्जंट आहे का. ठीक आहे, याचे उत्तर हो असेल तरच ते बघा. दुसरं, तुम्हाला आनंदासाठी बघायचं असेल तर खरंच आनंददायी आहे की नंतर आपल्याला पश्चाताप होईल असं काही आहे, तेही चेक करा. यातूनही होत नसेल ना, सरळ सरळ
लॉक लावा किंवा टाइमर लावा ही सुविधा सर्व ऍप मध्ये दिलेली आहे. चौथं सूत्र आहे मित्र मैत्रिणींनो, जे व्हिडिओ तुम्ही बघाल त्यामध्ये महत्त्वाचे पॉइंट्स तुम्ही नोंदवा. ते आपल्या आयुष्यात कसे वापरता येतील त्याचा प्लॅन करा, प्रत्यक्ष तसं इम्प्लिमेंट करा आणि मगच नंतरचा व्हिडिओ बघा. हे चार सूत्र जर तुम्ही पाळलेत तर तुम्हाला या सगळ्या टेक्नॉलॉजीचा प्रचंड फायदा होईल आणि नुकसान मात्र होणार नाहीतर काय होईल माहिती आहे, तुम्हाला याची सवय लागेल, व्यसन लागेल आणि त्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकाल. तुम्हाला माहिती आहे मित्रमैत्रिणींनो, सकाळपासून रात्रीपर्यंत आपण कामावर असल्यासारखं असतं, म्हणजे तुम्ही त्याच्यावर लागलेले राहतात आणि कोणीतरी त्याच्यावर पैसे कमवत राहतं. असा स्वतःचा उपयोग नका होऊ. आणि आयुष्यात सर्वात महत्वाची असते वेळ, जी कधीच परत मिळत नाही, पैसे देऊन सुद्धा मिळत नाही, ती अशी वाया जाऊ नका देऊ. जिंदगी स्क्रोल ना हो जाय संभालो यारो, जिंदगी ट्रॅप ना हो जाय संभालो यारो, खो रहा चैनो अमन, खो रहा चैनो अमन, मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन, कामयाबी की तमन्ना दिल में जला लो यारो यारो यारो, जिंदगी स्क्रोल ना हो जाए संभालो यारो, जिंदगी ट्रैप ना हो जाए संभालो यारो.